उद्याच्या शो मध्ये नेमकं वेगळं नवीन काय असणार आहे गल्ली? नाही, आपल्याला आपण स्थानिक पातळीवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण उद्याच्या शो मध्ये मराठवाड्याचे 8 जे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे हे आपण दाखवूया लोकांना. कारण आपल्या इथले निकाल सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, बीडच्या निकालाकडे लक्ष आहे, नांदेड, लातूर आणि जालन्याच्या निकालाकडे लक्ष आहे. पण आपण 8 मतदार केंद्राचं साधारणपणे 100% आपण बरोबरीने जाण्याचा प्रयत्न करू. एखादा दुसरा निकाल चुकू शकतो, त्याबद्दल वाद नाही, परंतु आपण प्रयत्न केलेला आहे की मराठवाडा समजून घ्यायचा असेल तर गल्ली ते दिल्ली हा शो बघायलाच पाहिजे. नमस्कार, हेमसेन न्यूज चॅनलच्या गल्ली ते दिल्ली या राजकीय शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि उद्या शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुका संपन्न होत आहे लोकसभेच्या, आणि लोकसभेचा हरण संग्राम आणि 4 जूनला निकाल, त्यामुळं आता काय म्हणता येईल की घोडा मैदान समोरसमोर आलंय, खऱ्या अर्थानं समोरसमोर आलंय. बरोबर, नेमकं काय परिस्थिती असेल या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ मान्यवर एमसी न्यूजचे सल्लागार संपादक राजकीय विश्लेषक संजयजी वरकर सर. सर नमस्कार. सर, परवा आपण जी तयारी आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी केली, जिल्हा प्रशासन ती त्याच्यावरती जाऊन आपण ती बघितली आणि जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. उद्या देशातल्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय आणि 4 जूनला निकाल आहे, तर आणि उद्या संध्याकाळी आपल्या सगळे चॅनल एक्झिट पोलही करतील, काय सांगाल? नक्कीच, उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान होतंय. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या भारतातल्या सगळ्या लोकसभेमधला जो शेवटचा प्रचाराचा तोफा काल जिथं उद्या मतदान आहे त्या काल संध्याकाळी 5 वाजता प्रचार थांबला होता. त्यामुळं आता उद्याचा दिवस आणखीन महत्त्वाचा याच्यासाठी असणार की उद्या एक्झिट पोलचे अंदाज येतात आणि वेगवेगळ्या वाहिन्यांवरून जे अंदाज दाखवले जातात त्याच्यामुळं आपण असं म्हणतो की उद्यापासून आकडे बोलणार आहेत. आपण तर बोलूच आणि आपल्याला आकड्यांवर बोलायचे, त्यामुळं लोकांना पण माहिती आहे की आता सगळ्यात महत्त्वाचा आकडा हा आहे की आपकी बार 400 पार हा जो घोषणा होती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारची, ती काही स्वप्न साकारलेलं असं काही दिसत नाही सध्या तरी. हे चित्र हे तर मात्र ठाम आहे, आपकी बार 400 पारचं कुठे गणित जुळताना दिसत नाही, याच्यावर तर सगळे कन्फर्म झालेले. भाजपला सुद्धा ते कळून चुकलं की 400 पार वगैरे होत नाही. पण वेगवेगळ्या पद्धतीने जे सर्वे येत आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटी काय आघाडी घेते भाजप आणि किती डॅमेज कंट्रोल त्यांच्याकडनं करते, कारण हे मी डॅमेज कंट्रोल शब्द याच्यासाठी वापरतो आहे की भारतीय जनता पक्षाने 2014 आणि 2019 एनडीएला घवघवी यश मिळालं, पण त्यातही नरेंद्र मोदीच्या करिश्म्यावर भारतीय जनता पक्षाने भारताच्या इतिहासातनं भूतून भविष्याचं असं यश मिळालं होतं. तर हा पुढं गेलेला जो भाजपचा ग्राफ आहे तो होत तो तिथपर्यंत पोहोचतो का नाही, या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मार्किंग तिथं असणार आहे की भाजप आता नेमकं कुठपर्यंत पोहोचतोय. आणि भाजप जर त्याच्या आजूबाजूला जरी पोहोचला तरीसुद्धा मग ह्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये विरोधक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण ही निवडणूकसुद्धा मोदींच्याच नावावर लढवली गेलेली आहे. त्यामुळं या निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच आपण ज्या राजकीय गोष्टी घडवू शकतात त्याच्यावर जास्त बोलायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामध्ये ह्या 2-3 गोष्टींचा नक्कीच उल्लेख होईल. आपण दुसरा, सगळं घडत असताना सुद्धा इंडिया आघाडी जी होती तर त्यांनी ज्या पद्धतीनं फोर्सफुली आक्रमकपणे जायला पाहिजे होतं समोर असं चित्र महाराष्ट्र वगळता मला फार इतर राज्यामध्ये असं जाणवलं नाही आपल्याला. कदाचित आपल्याला महाराष्ट्रात बसून तसं फील येत नसेल, परंतु तरीसुद्धा इतर जाणकारांचं तो मत आहे की मी आता अनेक टी व्ही चॅनलचे सर्वे बघतो, काही जाणकारांचं मतही बघतो, खरं म्हणजे खूप मुसंडी मारण्याची काही काही राज्यांमध्ये चान्स होतं त्यांना, परंतु तो त्यांना घेता आला नाही. दुसरं, भाजपनेसुद्धा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र हे नेहमीचे त्यांचे जे राज्य, गुजरात ह्या राज्याच्या पलीकडं इतर राज्यांमध्ये म्हणजे ओडिशा, केरळ आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सगळ्या राज्यांमध्ये त्यांनी बऱ्यापैकी, त्याच्यात आणखी एक राज्य आहे की पश्चिम बंगाल, इकडं त्यांनी गेनिंग म्हणजे कुठं मायनस होत असेल तर तिकडे आपल्याला जागा वाढवता येईल का असा प्रयत्न भाजपने जरूर केला, पण त्यात किती यश मिळतं हे सुद्धा बघावं लागणार. त्यामुळं पूर्ण देशाचा नकाशा समोर ठेवून परवा म्हणजे उद्या संध्याकाळी जी आकडेवारी येईल ना त्याच्यावर आपल्याला उद्यापासून 4 दिवस आपल्याला तेच बोलावं लागणार आहे, आणि शेवटी 4 जूनला यावेळेसपर्यंत सगळे निकाल लागलेले असतील. नक्कीच, म्हणजे उद्या संध्याकाळी तुम्ही एमसीएन न्यूजवरही आपण मराठवाड्यात तर करतोच आहे, पण पूर्ण महाराष्ट्राचा एक्झिट पोल करत असताना औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी हे जे इथले जे मतदारसंघ आहे या 8 मतदारसंघांचा एक कोण निवडणूक शकतं याचा एक एक्झिट पोल सगळ्या याच्या शिकवून उद्या संध्याकाळी करणार आहे. तर उद्या संध्याकाळी चॅनलवरती तो आपल्याला बघायला, आपण या शोमध्ये त्याच्यावर चर्चाही करणार आहोत. उद्या संध्याकाळी एक्झिट पोलवरती आपण चर्चाही करणार आहोत. सर, की लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आतापासूनच काही गोष्टी तापायला लागल्या आहे. परवाच्या शोमध्ये आपण चर्चाही केली होती की काही काही गोष्टी घडतील ज्या आहेत त्या. आता मराठवाड्याच्या दुष्काळाचा प्रश्नही त्याच्यामुळं राजकारणी विरोधकांनी तो मुद्दाही लावून धरला आहे, आणि आज नाना पटोले यांचा तर मराठवाडा दौरा होता त्या निमित्तानं, जे किंवा संभाजीनगरला ते होते, पैठणला होते. सर, या सगळ्या गोष्टीकडं विरोधक
आणि सत्ताधारी दोघांच्या कॉन्फिडन्सकडे बघून काय, त्या दोघांच्या कॉन्फिडन्सची किंवा देहबोलीची काय चर्चा आहे? या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं माझं जे निरीक्षण आहे की ते असं आहे की लोकसभेची निवडणूक ही संपूर्ण देशात जरी असली तर या देशामध्ये सगळ्या देशाचं लक्ष ज्या राज्याकडे लागलेलं होतं ते महाराष्ट्र होतं. त्याचे कारण होते की दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये मागच्या काळांमध्ये मोठे फूट पडलेली होती आणि भारतीय जनता पक्षाने एक असं सरकार स्थापन केलं होतं की त्याच्यावर कदाचित स्वप्नातही कोणी विचार केला नसता की एकनाथ शिंदेंना ते मुख्यमंत्रीपद देतील, स्वतः ते मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होतील आणि त्यानंतरच्या काळामध्ये अजित पवारसुद्धा त्या पक्षामध्ये दाखल होतील आणि राष्ट्रवादीमध्ये पण फूट पडेल, तीन पक्षांचं सरकार आणि ते भाजप त्याला मान्यता देईल असं कोणी विचारच करत नव्हतं. आता हे सगळं घडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या ज्या मुलाखती येत आहेत त्याच्यामध्ये असं ते मागचं काय काय घडलं ते म्हणतात, माझी मी प्रत्येक गोष्टीची एक वेब सिरीजच नाही केली इतकी माहिती माझ्याकडे आहे पण मी ती वेळोवेळी जाहीर करेल. तर मला आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे ती वेब सिरीज आलीच पाहिजे कारण नेमकं पडद्याआड काय घडलं हे आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं. महाराष्ट्राच्या लोकांना हा सगळा असा एक विस्मयकारक प्रकार दिसला की एकनाथ शिंदेसारखी एक व्यक्ती 40 आमदार घेऊन त्यांच्यासोबत जातो, त्यांच्यासोबत इतर 10-15 आमदार जातात आणि एक नवीन सरकार स्थापन येतं आणि त्या सरकारमध्ये भाजप ही काय म्हणतात बॅकसीट ड्रायव्हिंग ज्याला म्हणतो आपण ते का त्याच्या तिची ती भूमिका ते मान्य करतात त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व. हा एक मोठा धक्का होता. बरं, तो डायजेस्ट झाला होता की एक दोन्ही हिंदू आकली असली शिवसेना कोणती, नकली शिवसेना कोणती, खरं हिंदुत्व कोणाचं, खोटं हिंदुत्व कोणाचं, हे मी याच्यासाठी सविस्तर सांगतो की लोकसभेच्या आत्ताचे जे निकाल लागणार आहे याच्यानंतर हा ही पार्श्वभूमी अशी आहे की याच्यावर परत खूप मोठं राजकारण होणार आहे. आणि हे एक राज्य असं आहे की ही लोकसभा संपल्यानंतर लगेच तातडीनं 2-3 महिन्यामध्येच विधानसभेच्या निवडणुकाला लगेच सुरुवातच होणार आहे. आता ही सुरुवात झाल्यासारखीच विधानसभा निवडणुकाला, त्यामुळे महाराष्ट्र हे त्या अर्थानं जास्त महत्त्वाचं राज्य मी जे म्हटलं ते. दुसरं, महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघताना इतर राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने जी जुळवाजुळव केली होती सत्ता स्थापन करताना त्या बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या हे आपण सगळ्या चॅनलवर बघितलेलं आहे. का बऱ्याच जणांनी त्याचं समर्थन केलं, तितक्याच लोकांनी त्याचा विरोध पण केलेला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आता मुंबई महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल तर आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी गंमत अशी होणार आहे की लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतर सगळ्यात जास्त की कोण कुठं उड्या मारतं परत आणि कोण कुठं ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करतं. कारण निकाल लागण्याच्या आधीच काही लोकांचे आता परतीचे मार्ग सुरू झाले असे दावे केले जात आहेत. ते पण ते फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण असं आहे की परत काही आमदार राष्ट्रवादीचे 5-6 आमदार जे आहेत त्यांच्यासोबत 13 आमदार आहेत त्यांच्यासोबत आणखी 5 आमदार परत जाण्याच्या तयारीत आहे. एका आमदारांनी ते पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मला बळजबरीनेच नेलं होतं. त्यामुळं असे सगळे मुद्दे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला निकालानंतर प्रामुख्याने विचार करावा लागेल. नक्कीच. म्हणजे सर हा जो मुद्दा आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीच्या दृष्टीने जे सगळ्या मुद्द्यांवरती सांगोपांग चर्चा झाली आहे. उद्या आपण संध्याकाळी 8 चॅनलवरती आपल्याला सगळ्यांना 7 उद्या संध्याकाळी 7 एक्झिट पोल पाहायला मिळणार आहे. त्यात आपण काय काय कुठल्या कुठल्या मतदारसंघाची आणि कशा कशी माहिती देणार? बरोबर. नाही आपण ते सगळ्या सर्वे आपण इतर पण सर्वे करणार पण आपण जो सर्वे करून घेतला संस्थेचा तो तर दाखवूच आपण. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इतर ज्या अत्यंत देशभरामध्ये ज्यांचे विश्वासार्ह मानले जातात त्यांचे नेमके अंदाज काय आहे, मागच्या निवडणुकीमध्ये कोणी काय अंदाज मांडला होता आणि त्यांचा तो किती खरा ठरला किती खोटा ठरला याच्यावर आपण सांगोपांग चर्चा करणार आहोत. नक्कीच. म्हणजे उद्याच सरांना म्हणजे जे म्हणतात त्याला पुढे घेऊन जातोय फक्त की उद्या आपल्याला जे आहेत सगळ्यात प्रामुख्यानं 8 मतदारसंघाचा आपण जर अभ्यास केला मराठवाड्याचा आपण महत्त्वाचा सर केलाय आणि त्याच्या त्या 8 मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल त्याचे जे निकालाच्या जवळ जाणारी शक्यता आहे. त्याच्यात एखाद दुसरा अंदाज चुकू शकतो परंतु आपला दावा असंच असणार की आम्ही 100% अंदाज देण्याचा 100% कसोशीने प्रयत्न केलेला असेल. तर उद्याचा संध्याकाळ जी आहे ती राखून ठेवा आणि उद्या गल्ली ते दिल्लीमध्ये मराठवाड्यातली कुठली जागा कोणाच्या वाट्याला जातं, कोण विजय होणार, कोण पराभूत होणार आणि त्यामागं काय गणित राहिले हे सांगू. आणि त्याचं कारण आहे की एखादा निकाल येताना असा का आला असेल त्याची येऊ शकतो त्याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करू. तर उद्याचा जो आहे गल्ली ते दिल्ली जो शो आपला सगळ्यांचा लाडका तो बघायला विसरू नका. धन्यवाद.